मलिकवाड भाजपकडून रोपांचे वितरण, येडियुरप्पांच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य। मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी पदभार स्वीकारून यशस्वीपणे वर्षपूर्ती केल्याबद्दल आणि राम मंदिर पायाभरणी सोहळ्यानिमित्त मलिकवाड भाजपाकडून घरोघरी वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले। 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर पायाभरणी सोहळ्यानिमित्त मलिकवाड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता। सदर कार्यक्रमात वितरित करण्यात येणाऱ्या रोपांचे घरोघरी वितरण करण्यात आले। या दरम्यान मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी वर्षभर राबविलेल्या विविध योजना व विकास कामांची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली। यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य ए इंगळे मिथुन देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय इंगळे, रणजित देशपांडे, निवास करजगे, दिलावर नदाफ, अजित ठोंबरे, संतोष कट्टीकर, निंगाप्पा गजबर, अमोल खोत, नागोजी ठोंबरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थितीत होते। ऑगस्ट 5 राम जन्मभूमी निमित्त मलिकवाड ग्रामीण हलवर कार्यक्रम हमको धारकार ಅವತ್ತು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಲಾಗಿತ್ತು. ಅದರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ಪರಿಸರವನ್ನು ಬೆಳೆಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಗಿಡಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಮಳೆ ಧಾರಾಕಾರ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಇವತ್ತು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ಗಿಡಗಳನ್ನು ಮಲಿಕೊಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದು ರಾಮ ಮಂದಿರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ತ್ಯಾ ನಿಮಿತ್ತನ ತ್ಯಾ ದಿವಸ ಆಮ್ಹಿ ಥೋಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಖಲ ಹೋತು, पण मुसळधार पावसाच्या ह्याच्या प्रमाणे फक्त आम्ही फोटोपूजा करून त्या दिवशी सगळ्याने बाकीच्या कार्यक्रमात थोडंफार विश्रांती दिली होती. पण आज त्यानिमित्तानं असू दे किंवा आपल्या मुख्यमंत्री श्री येडियुरप्पाजी यांच्या 1 वर्षाच्या वचनपूर्तीचा कार्यक्रम असू दे, त्यानंतर आपल्या माननीय प्रधानमंत्रीजी श्री नरेंद्र मोदीजींच्या कार्यकालाचा सगळा जो काही भारतभर आराखडा आहे किंवा आतापर्यंत जी जी कामं झाली आहेत आणि पुढच्या दृष्टीने जी जी कामं आहेत त्यांच्याबद्दल एक थोडीफार लोकांना माहिती होऊ दे. आणि जे लोक आतापर्यंत जे कामं एक्झॅक्ट झालेले आहेत त्या कामाचं पूर्ण डिटेल्स म्हणून एक परिपत्रक आम्ही लोकांना देतो आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असू दे किंवा भारतीय जनता पार्टीकडून आज हे कार्यक्रमाचं एक आयोजन करून या दृष्टीनं पुढच्या कार्यकाळासाठी आमच्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली असू दे किंवा मुख्यमंत्री श्री येडियुरप्पाजींच्या नेतृत्वाखाली असू दे आम्ही असंच काम करत राहू एवढे आमच्या ग्रामस्थांच्याकडून आम्ही हे करू. त्याचप्रमाणे परवाच्या न्यूजप्रमाणे श्री येडियुरप्पाजी असू देत किंवा आपले माननीय सिद्धरामय्या जे असू देत त्यांचं जे करोना पॉझिटिव्ह आले त्यामध्ये सगळ्या त्यांना आपण त्यांचं हेल्थ लवकर रिकवर होऊ दे ही सगळ्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवून सगळ्यांना